गाईस आताचा सगळ्यात मोठा जोक आतुरता त्या क्षणाची आहे का आता तो पण हिस्सा भेटला हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या अॅग्रिकोली व्लॉगिंग चॅनलवर. आज होळी आहे, सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. काय नक्की? अच्छा, लाईट. होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळी होळीची तयारी चालू आहे. पप्पाने काय काय सामान आणलं, मी आता जेवायला येऊन बसले. दमलं का पप्पा लगेच? अजून जेवलेलो आहे. स्वाद जावयांची फुल ऑन सोय आहे. आणि होळीनिमित्त बाहेर रांगोळी वगैरे काढलेली आहे बघा. आणि इकडे मम्मी चुलीवर काहीतरी बनवतीये. सो इकडे बाहेर पण जेवण चालू आहे बनवणं. आणि जाऊ येणार आहेत. सो गुड्डू पण आली, मदतीला आली असेल. यो बाबा, या गुड्डूची मदत. हो भाऊजी, आता समजलं का? मिनी किती वर्ष सोसला, आता तुम्ही सोसा. सोसला काय केला बाहेर? इकडे पोळ्या बनवत असतील. तुम्ही काय बनवता? चपात्या? पुरणाच्या चपात्या? चपात्या म्हणतात, पोळ्या म्हणतात पुरणाच्या. पोळ्या का? सो इकडे पोळे रेडी आहेत. कशाला? नुसत्या गव्हाच्या पिठाला चपात्या म्हणतात. अच्छा, मस्ती केलेली मावशी. माझंच पोपट केला मावशी. सगळे सगळं काम चालू आहे आणि सगळे आपापल्या कामात बिझी आहेत. माती दोन फुलकारी थांब एक मिनटं, एक मिनटं थांब भाऊजी. चुकी तुमची नाही का? तुम्हाला गवन आहे, ठेवलं नाही नीट. चलो एकदम काम आहेत ती करतो आणि मग नंतर तुम्हाला दाखवेन काय काय मेन्यू बनवला आहे ते. कोणाचा? तुमच्या? आमच्या तिकडे गाव. अच्छा, तुमच्या गावाला लग्न कोणाचा? लग्न मावशीच्या गावाला आलतो आम्ही, आम्हाला पटलं तिकडचं. गाईज बोल. गाईज गाईज बोललीस? कोणाला बोलायचं? असं तुम्ही बोलायचं. तुम्ही बोलायचं कस? म्हणजे असं सांगायचं कुणाला बी, आम्हाला जाम पटलं बघा. गाईज बोलून सांग ना, कसं बोलून दाखवलं आधी. बघा तू बोलत बोल ना, काय काय बोलायचं, काय काय सांगायचं. आम्हाला त्यांचे घर पटले, शेत पटलं त्यांचं, तिकडचा जागा पटला आम्हाला. गाईज बोलून तसं बोलू का? आमच्या गावाला याच, आमचं गाव तुम्हाला पटणार. मग तुम्हाला पटलं तर तुम्ही बोलायचं की त्यांचं गाव खूप चांगलं आहे, आम्हाला पटलं एवढंच. आणि आमची व्यवस्था केली, माणसं चांगली आहे. मग ती केल्यावर बोलू, आधीच थोडी बोलणार मी. सोय केली तरच बोललेन, सोय केली म्हणून करीन ना. आमच्या गावाला आल्या मग बोलेन. तो गाईज वाला बोल ना अजून. कसं कसं गाईज वाला बोल ना मावशी. आता बंद केला गे. नाही ते बघितलं ना, मग बोलत आहे. केला बंद. आमच्या गावाकडे असं जमीन आहे ना, जमीन आहे का? जमीन आहे, जमीन आहे, सुगा आहे, व्ही आहे, आरएम आहे. कसं आहे आमच्या गाव? जमीनचं पार्टनर आहे ते.
बीटीएस वाल्यांना माहिती असेल गाइस, लोकांना नामस्मरण करत देवपूजा करताना बघितलंय. देवाशी डायरेक्ट फोनवर बोलत देवपूजा करताना पहिल्यांदा बघते मी. 4 वाजता देवपूजेचा टाइम आहे, 3 वाजता त्याची सकाळ झाली, 3 वाजता 4 वाजता देवपूजेचा टाइम आहे. देवपूजा कवा झाली बघ, मी फक्त फुला ते आता आणले आणि ती फुला लावतो. मग डायरेक्ट देवाला फोन केले गे, देवा कंचा फुल कंचा साइडला लाव, तूच सांग. सो गाइस काय सांगू, आता माझे एवढे हाल होतात ना की 4 वाजता मला जेवण आलंय, 3 वाजता तू उठले ना, 4 वाजता खाली आले. गाइस तुम्ही सांगा, कालचा ब्लॉग तुम्ही किती वाजता बघितला कमेंट करून सांगा, मग तुम्हाला समजेल मी किती वाजता उठलोय. तुम्हाला काय माहिती मी किती मेहनत करतो, मग रात्री तर जागावं लागतं ना मला. बोल देवा, डिझाईन बरोबर आहे का? पप्पा तुम्ही काय करता आता? ओदरी साफ करतात पप्पा, आणि चुलीवर चिकन शिजत आहे. कोणला काय नाही, सगळं तिकडेच चाललेले, सगळं खाली थेंब थेंब टाकाल. हे बघा, इथे ओदरी साफ करत घेतलंय, आणि ओदरी अशी पहिले गरम पाण्यात उकळलेल्या पाण्यात टाकून ती साफ करतात. त्याची ही जी स्किन आहे ती वरची स्किन काढतात आणि त्याचा कलर चेंज होतो. आणि गाईज अजून एक गोष्ट, आज ताई आणि जिजू पण येणार आहेत, आणि होळीच्या दिवशी ताईने येणार आहे ना, जसा कॅमेरा केल्यावर सेम त्यांगे त्यांगे दिसते. होळीच्या दिवशी ताई आणि जिजू पण येणार. हॅलो नाही येत तू, ताई नाहीत बोलते, मग जिजूला ना पोरांना पाठव, ताई नाहीत. सणासुदी त्याचे आता सकाळ उठवा त्यासाठी सकाळ भाई, होली आठवण. काय खोटी बोलते पप्पा, गुडू किती वाजता उठले? 12 सांगा, 12 किती वाजता उठले पप्पा? लेट उठले, लेट उठले ना, लेट. सो हा, मी सांगत होतो की ताई आणि जिजू पण येणार आहेत, आणि होळी असून पण ताईने दिदू रंजनाला क्लासला पाठवले. तू बोलते पण ते परत बोल. मी त्याला 2 वाजता फोन केला, 2 वाजून गेलत, बघितलं ना, मी खोट नाही बोलणार, मला खोट बोलता येत नाही. आताचा सगळ्यात मोठा जोक. तर गाईज संध्याकाळ झालेली आहे आणि जावई पधारलेले आहेत, रात्र झाली. आता गाईज लगेच जाऊ पाहिजे का? नको जाऊ तरी आपण कसा सर बाबा नेवाजा सासरवाडीला, तू पण जाणार का बाबू? केडी फोन चिपकले म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन झालं. उद्या अच्छा जाऊ आपण, काय काय म्हणलं होते का, केडी घास पण उचलू लोक, माझी सासरवाडीला चाललंच म्हणून का माझ्या थांबू लोक, घास पण उचलू लोक, मला काही गिफ्ट घेतला ना काच उचल, मग तोपर्यंत जेवू नको. प्लॅनिंग करून आलो आपण, आपण कसं असं जावाचा तू बाबा त्याला भेटायला जाऊन, कुठे घरी जातो मी आला दुपारी जाऊन. हे काय नवीन कडा, चला या बसा ना, बसा चला. गुडेली कसे दिसते कर मेकअप काढून ये पाणी घेऊन, हा पाणी जाऊन टचका लागेल. गुड्डू जावाचा आपल्याला ना, ओलीन जावाचा ना, मग तयारी कर, जा मेकअप कर. तुम्ही कसा ओळखला, तुम्ही कसा ओळखला? सो मी आता आलो गावात होळीजवळ, आणि इकडे पूजा पाया पडतात सगळे, आणि इथे या बी बघा, नाही मी इकडे जा, चिडल्या कधीपासून फोटोकडा टाइमपास चालू होतं. रेडी का? पोटात पोटात जा. आंटी साईड इकडे बघ. सो सगळ्यांचा पाया पडून झालेला आहे,
म्हणजे मम्मी संच बाकी आहे इकडे. ही आमच्या गावातली होळी. इकडे नायरा आली आहे. नायरा कधी आलीस? आता झाली. सॉरी. तुम्ही दोघी छान दिसता. पुढच्या वर्षी लगीन करा दोघींचा. इथे यशविका आली आहे. तुला माखू मी थोडासा माखू. थोडासा माखू का? रस थोडा कलर आण. कलर माखू तुला. सो इकडे सगळ्यांची सगळे पाया पडतायत. इथे पाया पडून झालं की शाळा तिकडे चौकात कार्यक्रम आहेत, तिकडे पण जाऊया आपण. मामी. हो मामी. हॅपी होली. हॅपी होली सचिन तेंडुलकर. हॅपी होली. हॅपी होली. चला होली भेटू. चला आता आपण. चला चल भाऊ. सो इथे होळी लावायची तयारी चालू आहे. काय तुम्हाला कौशन आवाज येतो तुम्ही? हॅपी होली. हॅपी होली. फोटो घर आमचा दिघा. गुड बाय. नवीन लग्न झालेल्या जोडीने लवकर येणे आहे. सो आता होळी एकदम रेडी झालेली आहे बघा. आपल्याला मनात येईल तू लावतो का होळी? काही विचार असतील वीर प्रार्थना मंडळ. सो आता गुड्डू आणि पंकज भाऊ आलेले आहेत. आणि सोबत आमचे पोलीस पाटील काका पण आहेत. इकडे काना कापूर पेटवत आहेत. आता सायली आणि भाऊ पण आलेत. इथे होळी लावलेली आहे. नमस्कार.
सर्व सर्वानी माझी माझी सर्व सरपंच माझी माझी सर्व उपसरपंच सर्व सर्वानी गाँव कमिटी होलिका समिति दापोडे यांच्या वतीने या सर्व लोकांना नवदंपतीला हार्दिक शुभेच्छा आहे. असे असता शुभेच्छा आहे दापोडे गावाच्या वतीने होलिका सणाच्या निमित्ताने. भारतीय संस्कृति मध्ये जे आपले काही सण असतात त्याच्यामध्ये होळी हा मोठा सण आहे आणि या होळी या सणी आपण सर्व शिमला आपण साजरा करतो. आणि जे काही लोक आमच्या ओळीसाठी आलेले आहेत त्यांचा आम्ही सत्कार पण केलेला आहे आणि त्यांना मान सन्मान दिलेला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये खूप सण आहेत आणि त्याच्यामध्ये होळी हा एक प्रामुख्याचा सण आपण आज या ठिकाणी साजरा करत आहोत. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्या सर्वांचे दुःखाचे हरण हो, आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, मी आपल्या सर्वांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. मीच पडलो असतो. आले सोन टिकली आणि याची बघा यांनी बघला घे ना मग तू बस ना थांब ही पडल काय तुला पण काय झालं तू तुझ्यात एक उतरली दुसरी नाही उतरत नाही मी टिकली पुशील इसरला रे इसरला माझी पार्टी नेला
सो इकडे जीजू पण आलेले आहेत. हॅलो, ए काय का तुमचा. आणि ताई आलेली आहे. ताई हॅपी बर्थडे. गिफ्ट दे ग. लास्ट 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 उडी मार मार. बस बस ये बस. ओके लास्ट 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 सुन दीदी तू नको ये. लास्ट लास्ट जंप मार. लास्ट जंप लास्ट लास्ट. गुड गर्ल. कुछ आप कर सकते हो और परिस्थितियों को देखकर उस तरीके से अपने आप को ढूंढना. 24 रन दिए, एक विकेट चटकाया और वो भी रोहित शर्मा का विकेट. तो रिवर्स स्वीप भी ना, इसलिए रोहित शर्मा ने ट्राई किया था ना, क्योंकि वो वैसे जगाने के लिए छोटे रन बनाने की या बड़ा शॉट खेलने की. बस बस. सो इथे होळीचा मान मिळतोय कोणाला तरी. आतुरता त्या क्षणाची आहे ना. 10 वर्ष झाली आता कुठे बसायचे. दहा वर्ष झाली आता कुठे. मग काय झाला. जावं इथे जावं. नवीन कशाला बोलते. त्याचं अजून पहिलं आहे. माझं 10 वर्ष लागणार झाली आता. नाही काय दिली चालते. त्याची वाटली सांगून द्या मला. आणि इकडे ओ पंकज भाऊ, आतुरता त्या क्षणाची आहे का. आता तो पण हिस्सा भेटला. लवकर आलं नाही तर लोक गमळी करतील. जावं इच्छावर टाकलाय. चल तू कसे जातो. जा बसा. किती अकाउंट महिन्याती नंतर जा ना. फायनल बसले. बस ना तिथे. सजावट आहे ना ती बॅट गर्ल. काय ग कशाला अख्खा सजावट तोडीन. आरती कदम सोना सोनाचं नाक वाजव. तेवढी किंमत तेवढी किंमत नाही तुला. काय दुखू दे. असंच पाहिजे. मामाला काय पण बोलते ना म्हणून. तुझी दार दुखते तुला समजते का. लवकर लवकर. हा पुरणपोळी नको. त्याच्यात भागवाल क्लॅप क्लॅप कर. टुटू शेट नको ना. मला पण बोलते डिडू तोंड बंद कर. दाताला लागेल टिकली. जागा असल्या नाही घरी. झोपन. टुटू शेट टुटू शेट. किती मजा. तू बघते बघ. तू ती प्रीती. सोने से कम नहीं, खोने से गम नहीं. उलट पंकज भाऊ तुम्ही आता तो राहिले लिरिक्स बोलायला पाहिजे. कालदाचा तुकडा दिला बीजा काय पाहिजे. जाऊ याला सुना. किशात ठेव.
किशत ठेव बिंदास नंतर किशतराव किशतराव नंतर काय काय थोडा लेट करा थोडी मजा करून घ्या केडी एक फोटो काढ आणि कॅप्शन मध्ये लिहू जावयाला मान पण भेटला हो सोनाला नाही दिला सोनाला नाही दिला सोनाला नाही दिला उई उई सगळ्यांनी असा काय सोनाला असा काय करशील देवा मोठू नाही मारत ती गुडगल आहे गुडगल नाही का तू आता गाईज अरे बस रे केडी झाला ना थँक्स टू लाडाचा मेवणा याच्यापेक्षा कोण कोण पाय पडला संस्कारी बोलते तू स्वतः पाय पडली का पडणार आहे कधी थँक्यू सो मच काय पाया पड आता तरी ही काय करते हा गुडगल गुडगल आहे ती हा तू कोणाच्या टीम मध्ये आहे का नक्की फायनल बघा चालेल दे आपका रेगा दीदी माझ्या टीम मध्ये लोक माझ्या टीम मध्ये नाहीत माऊ तर ऐकत नाही माऊ तर फोटो जे भाई दम लागते जे लागली एकदम बघ ना तू तुझ्यात मला मारते ती सोनू हे बाबा हे माझी गुडगल आहे ती टेबल लगेच मारायची येस येस लिपस्टिक कुठे भेटली तुला की बाई यांची पोरांची लावली सोना झोपली वाटते झोपली का सोना बघू का उठते का सोना सोना बघवा का झोपली का मी चेक करतो का झोपली वाटते झोपली रे सोना बघ परत बघतो का सोना झोपलाय का बघतो का झोपली वाटते ना अशी कशी झोपली वाकडी तिकडी उठ 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 अरे झोपले का तू मला वाटलं जागी आहे का झोप 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 आमची गुडगल सोना झोपली आमची गुडगल सोना झोपली दाढ कोणती दुखते तुझी गाईज आमच्या सोनाची ना दाढ दुखते आता सोना सोना चावणार नाही का तो डिडूचा घर आहे सोना आण बघ कसा करतो इकडे आम्ही कसा करतो बाहेर आता तू सोनाला एवढूसाच केला एवढूसाच केला उई सोनाला असा सगळ्यांनी हसा सोनाला असा सगळ्यांनी सो चला आता सगळे पाहुणे निघाले कोण कोण चालला मामा कोण कोण चालला आणि कोणाकोणाला सुट्टी नाहीये कोण कोण चालला मामाकडे कोण थांबत नाही टक्कन मग टक्कन मग
काग 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 त्याला काग तुला मागे भाऊन तो नाही बोलतो ये रे तुझी वृत्ती आणि इकडे कोणाला तरी लाच देण्याचं काम चालू आहे गाइस तुटी शॉट चाललेला आहे बाय बाय पपीते एक पपीते ना जाम बॅड बॉय जा कोण पाहिजे अजून तुला राय कोणाला राहायचं आहे सांगून ऐकत नाही त्यांना कोणाला राहायचंय मामाकडे आता ना चला बाय बाय कर मुद्दा म्हणून मारलेला आहे चला चला काय मला व्हिडिओ कॉल करशील ना दीदी आता पण तू परीक्षा झाल्यावर काय करणार आता पिशवी घेतले सोनू बघू लास्ट शीट मध्ये किती व्हिडिओ कॉल करशील ना काय रे तुझा हा जा बाय बाय टुटू शेट बाय बाय कर हॅपी होली ए बाय बाय हा